दर्शकों नमस्कार, मैं निषाद गांजे और आप देख रहे हैं आकाश न्यूज। नई सोच नई खोज, समाज को मदद करने सामने आई नाविक टाइगर सेना। कोरोना वायरस के प्रकोप को रोकने हेतु लगाए गए लॉकडाउन से नाविक समाज पर गहरा असर पड़ा हुआ है। नाविक समाज के सैलून की दुकानें पूरी तरह से बंद होने से खाने पीने की नौबत आ गई है। समाज के गरीब लोगों पर भूखमरी की नौबत आ गई है। ऐसे समाज के गरीब पिछड़े लोगों की मदद करने के लिए नाविक आधार फाउंडेशन पुरस्कृत नाविक टाइगर सेना महाराष्ट्र प्रदेश सामने आई है। नाविक टाइगर सेना के प्रदेश अध्यक्ष संतोष कुर्मेलवार ने नाविक टाइगर सेना सहायता कक्ष की स्थापना कर समाज के दानदाताओं से मदद की अपील की है। अब तक कुछ दानदाता सामने आकर उन्होंने रुपयों की मदद की है। उन्हीं रुपयों से समाज के जरूरतमंदों की मदद की जा रही है। संपूर्ण महाराष्ट्र में नाविक समाज की ओर से मदद लेकर उन्हीं मदद को समाज में बांटने का काम नाविक टाइगर सेना के अध्यक्ष संतोष कुर्मेलवार कर रहे हैं। उनके सराहनीय कार्य को देखते हुए नाविक समाज ने ज्यादा से ज्यादा मदद करना चाहिए। देखिए आकाश न्यूज की खास खबर। माझे नाव राजेश प्रकाश इल्लेवार, राहणार भिवकोण, ग्राम पंचायत विसारपूर, तालुका बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर। बल्लारपूर शहरामध्ये माझे स्वतःचे नाभिक माली सलूनचे दुकान आहे। आणि या भारतामध्ये कोरोनाच्या महामारी संकटामुळे आम्हाला उपासमारीचा वेळ आलेला आहे, कारण की आमची दुकानं बंद आहे। आमचं संपूर्ण जीवन जे आहे ते दुकानावर अवलंबून आहे। आम्ही दुकान खोलू आणि दुकान चालू तेव्हाच आमचं जीवन समोर जाणार। यामध्ये नाभिक टायगर असोसिएशनच्या वतीने आर्थिक मदत देत आहे आमचे संतोष भाऊ कुर्मेलवार। आणि माझी अशी अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकारला, उद्धवजी ठाकरे यांना, की आमच्या महाराष्ट्रातील नाभिक बांधवांना आर्थिक मदत द्यावी अशी मी त्यांना अपेक्षा करते। कठाळे, राहणार फुलसांगी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ। संतोष भाऊ कुर्मेलवार, महाराष्ट्र अध्यक्ष नाभिक टायगर सेना, यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात नाभिक समाजातील गोर गरिबांना, गरजूंना दुकाने बंद आहे, त्याची ब्युटी पार्लर, हेअर सलून काम बंद आहे, अशा सर्वांना ही मदत मिळणार आहे। मी शीतल नारायण कठाळे, माझ्या तालुक्यातून फोन केला होता, आता संतोष भाऊ कुर्मेलवार यांना त्यांच्या वतीने मी मदत देणार आहे। ज्या नाभिक बांधवांना मदत देणार आहे त्यांचे नाव आहे दीपक गोबेकर, राहणार फुलसांगी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ। मी नाभिक समाजाकरिता आवाहन करते, संतोष भाऊ कुर्मेलवार यांच्या नाभिक टायगर सेना मदत कक्षामध्ये आपण मदत करावी गोरगरिबांसाठी। संत सेना महाराज, जय नगाजी महाराज, धन्यवाद। जय संत सेना, जय नगाजी महाराज। मित्र, मी संतोष कुर्मेलवार, नाभिक टायगर सेनेचा महाराष्ट्र अध्यक्ष। आज आपल्याला जे आव्हान केलं आहे मी, की सर्व समाज बांधवांनी समाजासाठी म्हणून जी काही कोरोनाचं भयानक परिस्थिती आणि रोग पसरला आहे त्यासाठी म्हणून आपण सर्वांनी मदत करा, या आव्हानाला काही लोकांनी प्रतिसाद दिला आणि पुढं हा प्रतिसाद चालत राहावा आणि गोरगरिबांना ही मदत जी आपण आज करणार आहोत ती कायम 3 महिन्यापर्यंत देता यावी यासाठी म्हणून आज मी सुरुवात करतो आहे माझ्या गावावरून मुकुटबंद येतो। मित्रो, जी सरकारने घोषणा केली आहे ती घोषणा आजच्या समाज बांधवांना त्याचा लाभ खूप कमी होणार आहे, कारण त्यांनी जे केंद्र सरकारने घोषणेमध्ये सांगितलं की आम्ही 500 रुपये जे बँकेतील जनधन खात्यामध्ये जमा होणार आहे 500 रुपये, त्या जनधन खात्यामध्ये आपल्या नाभिक समाजाला आणि कुटुंबाला खूप कमी फायदा होणार आहे। आणि 500 रुपये जरी मिळाले एखाद्या कुटुंबाला, त्यातून 3 महिने किंवा 1 महिने 15 दिवस याचं काहीच म्हणजे होणार नाही आणि ती कधी लागू होणार हे पण माहीत नाही। तसंच गॅस सबसिडी जी आहे 3 महिन्यापर्यंत 3 गॅस आपल्याला मोफत भेटणार असं सांगितलं, परंतु मी चौकशी केली तर त्याच्यामध्ये पण गॅस वगैरे अजून काहीच आलेलं नाही असं सांगण्यात आलं। म्हणून आपण समाजाला खूप मदत करणं गरजेचं आहे आणि आज ही मदत मी करण्याचं ध्येय जे दाखवलं आहे ते सर्व समाजाच्या हितासाठी म्हणून करण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे।